welcome back to chapter number 3 inheritance and variation today we will discuss the point chromosomal theory of inheritance chromosomal theory of inheritance was firstly discovered by the scientist walter 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 sutton and Theodore Bory in nineteen three. In this theory stated that the first concept is chromosomes, chromosomes as a carrier of genetic material he also stated that the chromosomes the chromosomes which are chromosomes which are present in pairs in pairs in somatic cell somatic cell third statement is during gamete formation gamete formation homologous chromosomes forms the pairing forms the pairing Separated and assort independently. And the fourth statement of this chromosomal basis of inheritance is each gamete, each gamete consist of only one chromosome and the only one chromosome which is coming from a pair fifth the nucleus consists of the chromosome and it carries the hereditary hereditary traits means here this nucleus also acts as the carrier of the hereditary characters or the hereditary traits and the fusion of the gametes fusion of gametes means this is called as the fertilization which restore restores the diploid Deployed number of deployed number of chromosomes, chromosomes, and the seventh statement is they are link between link between. पॅरेंट्स अँड पॅरेंट्स अँड offsprings म्हणजेच या ठिकाणी एकोणीसशे तीन साली वॉल्टर सुटॉन आणि थिओडॉर बोरी हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत यांनी मेंडेलची जी एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरतीच पॅरलल असं ऑब्झर्वेशन सुरू केलं आणि त्यांना असं जाणवलं की क्रोमोसोम्स जे आहेत हो ते क्रोमोसोम्स कॅरियर ऑफ द जेनेटिक मटेरियल म्हणजे अणुवंशकीय माहिती जी असते ती कॅरी करण्यासाठी गुणसूत्रांचा उपयोग होतो आता आपल्याला माहिती आहे हे जे क्रोमोसोम्स असतात हे क्रोमोसोम्स न्यूक्लियसमध्ये असतात कोणतीही आपण यू कॅरेटिक सेल जर घेतली तर त्या यू कॅरेटिक सेलमध्ये जे क्रोमोसोम्स असतात त्यांच्यामध्ये असणारे जे डीएनए असतात ते डी एन ए हे जेनेटिक इन्फॉर्मेशन अणुवंशकीय माहिती जे असतात ते कॅरी करत असतात त्याच्यानंतर द क्रोमोसोम्स आर प्रेझेंट इन पेयर्स इन द सोमॅटिक सेल क्रोमोसोम्स जे असतात त्यांच्या जोड्या तयार झालेल्या असतात कारण होमोलोगस क्रोमोसोम्स जे असतात ते एकत्र येत असतात त्याच्यामुळं क्रोमोसोम्स आपल्याला सोमॅटिक सेलमध्ये सोमॅटिक सेल्स मीन्स तर बॉडी सेल त्याला बॉडी सेल आपण म्हणतो त्या जोडीमध्ये आपल्याला आढळतात त्याच्यानंतर ज्या वेळेला गॅमिट फॉर्म होत असतं त्यावेळेला हे जे दोन क्रोमोसोम्स आहेत म्हणजे एक जोडीचे असते त्यांचं पेरिंग होत असतं त्याच्यानंतर ते सेपरेट होत असतात आणि इन्डिपेंडंट असॉर्टेड होत असतात म्हणजे सेपरेशन होत असतं गॅमिट तयार होत असताना कारण एका गॅमिटमध्ये एकच क्रोमोसोम त्या ठिकाणी आलेला असतो कारण ज्या दोन क्रोमोसोमची जी पेअर असते त्यातला एकच क्रोमोसोम एका गॅमिटमध्ये आलेला असतो आणि ही जी क्रोमोसोम्स आहेत हे क्रोमोसोम न्यूक्लियसमध्ये असतात त्यामुळं न्यूक्लियसलाच हेरिडिटरी कॅरियर ऑफ द हेरिडिटरी ट्रेड्स आपण आपण म्हणतो म्हणजे अनुवंशिकीय गुणधर्म जे असतात अनुवंशिकीय माहिती जी असते ती न्यूक्लियसच्या मार्फत एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनमध्ये जात असते आपल्याला माहिती आहे डॉक्टरांची मुलं जी असतात ती शक्यतो डॉक्टरच होत असतात कार्पेंटर जे असतात म्हणजे सुतारांची मुलं सुतार कामकाज करू शकतात त्याचबरोबर म्युझिशियन जे असतात संगीतकार जे असतात त्यांची मुलं सुद्धा संगीतकार होत असतात याचा अर्थ पॅरेंटल इन्फॉर्मेशन जे असते ती ऑस्प्रिंग्समध्ये कॅरी करण्यासाठी ह्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या क्रोमोसोमचा उपयोग होत असतो त्याच्यानंतर गॅमिट्स जी तयार होत असतात मेल गॅमिट आहे फिमेल गॅमिट आहे एकत्र ज्यावेळेला फ्यूज होतं त्यावेळेला क्रोमोसोमचा नंबर जो आहे तो रिस्टोअर होत असतो रिटेन होत असतो म्हणजे पूर्वीचा जेवढा डिप्लॉड सेलमध्ये जेवढा क्रोमोसोम नंबर असतो तेवढा क्रोमोसोम नंबर ह्या सोमॅटिक सेलमध्ये तयार होत एक तयार होत असतो कारण गॅमिट्स जे असतात त्यांच्यामध्ये क्रोमोसम नंबर हा हेपलाड असतो त्याच्यानंतर दे आर लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड दी ऑस्प्रिंग्स म्हणजे क्रोमोसोम्स जे आहेत त्या क्रोमोसोममुळं पॅरेंट्स म्हणजे आई वडील आणि मुलं जे असतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचा दुवा निर्माण झालेला असतो म्हणून दे आर लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड दी ऑस्प्रिंग्स म्हणजे इथं क्रोमोसोमल थेरी जी आहे पहिल्यांदा जर कुणी मांडलेली असेल तर सुटॉन आणि बोरी हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत यांनी मांडलेली आहे याच्यानंतर आपल्याला पॉईंट बघायचा आहे प्याला प्याला तो म्हणजे स्ट्रक्चर क्रोमोसोम्स आर दी फिलामेंटस क्रोमोसोम्स आर फिलामेंटस फिलामेंटस बॉडीज प्रेझेंट इन eukaryotic cell eukaryotic eukaryotic nucleus eukaryotic nucleus and here this chromosome word which is formed by the two latin words come together means here chromo plus the soma here Chromo means the color and soma means the body. Soma means the body. Means here the chromosome word is formed by the combination of chromo and the soma. Means here the chromo means the color and the soma means the body. Means here the chromosomes are filamentous bodies present in the eukaryotic nucleus. You know, there are two types of the cell. First, call as the prokaryotic cell, second, call as the eukaryotic cell. In this prokaryotic cell, the nucleus is not well developed, but in this eukaryotic cell, the nucleus is well developed. So, this U means the true, and in this cell, the nucleus is well developed because in this nucleus consists of the parts like the nuclear membrane, nucleosome, nucleosome as well as the chromosomes and the nucleolus these parts are present in the eukaryotic cell but in this prokaryotic cell the genetic material is present in the circular form. This is called as the nuclei but here in this eukaryotic cell the uh, chromosomes are filamentous bodies present in the nucleus here the word chromosome was firstly Coined by the scientist W. Weldier in 1888. And the size of the chromosome, which is varies from 0.1 micron to 33 micron in length, in length, and the thickness is about 0.2 micron to 2 micron in thickness. And this nucleus, which are visible during the cell division. Cell division. And the function of this chromosome is it is the carrier of the heredity. But this Chromosome, look here, this is the chromosome. Each chromosome, here, this is the chromosome, but each chromosome is formed by the two chromatids. Here, this is the first chromatid, this is the second chromatid. These two chromatids are come together and attached at a point, this is called as the centromere. Here, the centromere is present means here each chromosome is formed by the two chromatids and these chromatids uh, each chromatid is further formed by the dna strand as well as the histone protein histone proteins and the non-histone proteins non-histone proteins म्हणजेच या ठिकाणी क्रोमोसोम्स जे असतात गुणसूत्र आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो ह्या गुणसूत्राची व्याख्या अशी आहे की क्रो, ही जी गुणसूत्र असतात ही जी क्रोमोसोम्स असतात फिलामेंटस बॉडीज म्हणजे इथं बघा एखादी छोटेसे रॉड जसे असावेत त्या पद्धतीने आपल्याला हे क्रोमोसोम दिसत आहेत म्हणून त्याला फिलामेंटस बॉडीज असं म्हणतात आणि ते नेमके कुठं आढळतात तर यु कॅरॅटिक सेल जे असतात त्यांचे जे न्यूक्लियस असतात त्याच्यामध्ये हे क्रोमोसोम्स आपल्याला आढळतात क्रोमोसोम हा शब्द तयार होत असताना लॅटिन दोन वर्ड्स इथं आलेले आहेत क्रोमो मिन्स द कलर आणि सोमा म्हणजे बॉडी आणि ही जी टर्म आहे क्रोमोसोम पहिल्यांदा जर कोणी यूज केली असेल तर वाल्डियर हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्या ठिकाणी ही टर्म शोधून काढली आणि हे जे क्रोमोसोम्स असतात त्यांची लेंथ ही व्हेरिएबल असते म्हणजे कमी जास्त त्या स्पेसिसनुसार असते पण जनरली पॉईंट वन मायक्रॉनपासून तेहतीस मायक्रॉनपर्यंत त्यांची लेंथ असते आणि पॉईंट टू मायक्रॉनपासून दोन मायक्रॉनपर्यंत एवढी थिकनेस असते हे जे क्रोमोसोम्स असतात ते न्यूक्लियसमध्ये असले तरीसुद्धा मोस्टली ते आपल्याला सेल डिव्हिजनमध्ये ॲपियर होतात म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते दिसत असतात आणि मग एक क्रोमोसोम तयार होत असताना दोन क्रोमॅटिडनी तयार झालाय एक जर समजा आपण क्रोमॅटिड सोडवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी असा स्पायरल आपल्याला दिसतो आणि परत हे जे स्पायरल तयार होत असताना या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे की डी एन ए त्याचबरोबर हिस्टॉन प्रोटीन्स नॉन हिस्टॉन प्रोटीन्स जे असतात याच्यापासून या ठिकाणी हे क्रोमॅटिड तयार झालेला असतो आणि दोन क्रोमॅटिड एकत्र आले की क्रोमोसोम हा तयार होत असतो आता इथं अजून आपल्याला क्रोमोसोमची माहिती सांगताना आपण सांगू शकतो ती म्हणजे Here, these chromosomes are capable of the capable of the self replication. Self replication. It also plays important role in. It plays important role in first heredity, heredity. Second, second role is the variation third role is mutation mutation and fourth role is the evolution and the function of this chromosome is function of chromosome is it is carriers of carriers of heredity म्हणजेच या ठिकाणी आपण काय काय सांगू शकतो की क्रोमोसोम्स ही फिलामेंटस बॉडी यू कॅरोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये आहे पण अजून क्रोमोसोम्स आर कॅपेबल ऑफ द सेल्फ रिप्लिकेशन कारण तुम्हाला माहिती आहे डी एन ए जे असतात ह्या एका डी एन ए पासून अगदी सेम एक्झॅक्ट सारखे दोन त्या ठिकाणी डी एन ए मोलिक्युल्स तयार करण्याची ॲबिलिटी असते त्यामुळं जर डी एन ए रिप्लिकेबल होत असतील सेल्फ डुप्लिकेट जर होत असतील तर क्रोमोसोमचा रोलसुद्धा म्हणजे कॅपेबल ते आहे सेल्फ रिप्लिकेशन आणि दुसरं क्रोमोसोम्स जे असतात प्लेस इम्पॉर्टंट रोल इन हे क्रोमोसोम अजून कशात कशात महत्वाचा रोल किंवा भूमिका करत असतात तर हेरिडिटी हेरिडिटी म्हणजे अणुवंशिकता कॅरी करायची दुसरं फेरिएशन फेरिएशन म्हणजे पॅरेंट्स आणि ऑस्प्रिंग्समध्ये काही जे थोडे बदल असतात किंवा ऑस्प्रिंग जे असतात त्यांच्यामध्ये काही बदल जे असतात किंवा म्युटेशन एखाद्या स्पेसिसमध्ये अचानक झालेला जो बदल असतो त्याला म्हणायचं म्युटेशन आणि इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती हे जे चार त्या ठिकाणी पॉइंट्स आहेत याच्यामध्ये क्रोमोसोमचा रोल हा महत्त्वाचा आहे त्यामुळं फंक्शन इथं लिहिलंय की क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ द हेरिडिटी हेरिडिटरी मटेरियल जे आहे ते कॅरी करण्यासाठी अनुवंशिकीय माहितीची जी, म्हणजे जी आई वडिलांच्या मध्ये जी जी काही इन्फॉर्मेशन असेल मग हाईट असेल कलर असेल नोज लेंथ असेल हेअर कलर असेल हे जे सगळं आहे ते कॅरी करण्यासाठी या क्रोमोसोमचा उपयोग होतो याच्यानंतर आपण बघणार आहोत नंबर ऑफ दी क्रोमोसोम्स नंबर ऑफ क्रोमोसोम्स is specific and constant for a particular species and the therefore it is the great importance in the study of phylogeny and the taxonomy of the species here the term ploidy is defined as the degree of repetition of primary basic number of chromosomes and the second definition of the ploidy is सेकंड डेफिनेशन ऑफ होमोलोगस क्रोमोसोम्स म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक एक जर स्पेसिस आपण घेतला तर त्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर हा स्पेसिफिक असतो आणि स्पेसिसनुसार तो कॉन्स्टंट असतो म्हणजेच या ठिकाणी एका स्पेसीजमध्ये असणारे अनेक मेंबर्स जे असतात जर आपण ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं म्हणजे होमो सॅपियन हे जे एक्झाम्पल घेतलं तर ह्या पृथ्वी तलावरती असणारे जे जे ह्युमन्स आहेत त्यांचा क्रोमोसोम नंबर हा सेहेचाळीस एवढाच असणार आहे म्हणजे तेवीस जोड्या एवढ्या असतात त्याचबरोबर जर आपण पी प्लांट घेतला तर त्याच्यामध्ये सोळा म्हणजेच आठ जोड्या एवढ्या क्रोमोसोमच्या असतात व कुठलंही ती पी पी प्लॅन्ट असू दे अमेरिकेमधले असू दे किंवा इंडियन असू दे तर क्रोमोसोम नंबर हा स्पेसीजनुसार स्पेसिफिक असतो त्याचबरोबर पर्टिक्युलर म्हणजे स्पेसीजमध्ये तो कॉन्स्टंट स्थिर असतो नाहीतर लहानपणी वेगळा होता मोठ्यापणी वेगळा आहे असा कधीच नसतो म्हणजे तो स्टेबल असतो कॉन्स्टंट हा क्रोमोसोम नंबर असतो आणि क्रोमोसोम नंबर जो आहे त्याचा उपयोग करून फायलोजेने आणि टेक्सॉनॉमी ही प्रत्येक स्पेसिसमध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो टेक्सॉनॉमी म्हणजे काय तर त्याचं जे क्लासिफिकेशन असेल किंवा त्याच्यामध्ये त्याची जी कॅरेक्टर्स आहेत त्याचा अभ्यास करता येतो किंवा फायलोजेनी फायलोजेनी याचा अर्थ जी उत्क्रांती होत असताना आपले एन्सिस्टर जे आहेत त्यांच्यामध्ये किती क्रोम कोण क्रोमोसोम्स जे आहेत त्याच्यामध्ये कोणते जीन्स होते आणि आत्ताचा जो ह्युमन आहे त्याच्यामध्ये कोणते जीन्स आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो कारण मग जर ह्युमनचे अँससेस्टर आपण बघितले तर त्या ठिकाणी ड्रायोफिथिकस आहेत ऍस्टलोफिथिकस आहेत नेंडरतल आहेत होमो इरेक्टस आहेत क्रोमॅग्नन आहेत ह्या हे जे ह्युमन अॅन्सेस्टर आहेत त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जो क्रोमोसोम नंबर आणि आत्ताचा जो ह्युमन आहे त्याच्यामधला क्रोमोसोम नंबर त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जीन्स जे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो म्हणून दिस नंबर ऑफ द क्रोमोसोम्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ द ऑफायलोजीन अँड द टेक्सॉनॉमी ऑफ द स्पेसिस आता इथं प्लॉयडी हा शब्द आलेला आहे प्लॉयडी याचा अर्थ की एखादा आपण जर स्पेसिस घेतला तर त्या स्पेसिसमध्ये होमोलोगस क्रोमोसोमचा सेट किती आहे म्हणजे किती नंबर ऑफ द सेट्स प्रेझेंट इन द होमोलोगस क्रोमोसोम्स इन द ऑर्गॅनिझम एखादा ऑर्गॅनिझम जर घेतला तर ह्युमन्स उदाहरण घेतलं तर सेहेचाळीस जरी क्रोमोसोम माणसाच्या शरीरात असले तरी सुद्धा प्रत्येक दोन क्रोमोसोम सारखेच असतात म्हणजे तेवीस जोड्या याचा अर्थ नंबर ऑफ द सेट्स म्हणजे तेवीस नंबर जो आहे तेवढे होमोलोगस क्रोमोसोम्स आपल्याला माणसामध्ये दिसतात म्हणजे त्याला डिप्लॉड असं म्हटलं जातं म्हणजे तेवीस जोड्या आहेत म्हणजे डिप्लॉड म्हणजे दोन दोन क्रोमोसोम्स सारखेच असतात म्हणजेच त्याला प्लॉयडी असं म्हणायचं किंवा द डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम्स म्हणजे जर आपण एखादा क्रोमोसोम बेसिक जर घेतला तर त्याच्या सारखाच दुसरे किती क्रोमोसोम्स आहेत याचा याचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला असतो त्याला प्लॉयडी असं म्हणायचं दिस प्लॉयडी इज फर्दर डिवायडेड इन टू टाइप्स फर्स्ट कॉलेज यू प्लॉयडी सेकंड कॉलेज अन यू प्लॉय प्लॉयडी ploidy means the degree of repetition of the primary basic number of chromosomes in a cell called as the ploidy here ploidy is further divided into two parts first called as the euploidy second called as the aneuploidy here euploidy means the when the chromosome number Chromosome number in a cell is the exact multiple of the primary basic number. This is called as the euploidy. Means in this euploidy, which shows the when the chromosome number in a cell is the exact multiple number. For example, the yarn means in this gamete consists of the chromosome number in. Present the X in number, this is called as the monoploidy, means the one set of the chromosome, this is called as the monoploidy. Here, diploidy means the two sets of the chromosomes, this is called as the diploidy, and poly polyploidy means the 3 n or the 4 n or the 5 n number of the chromosomes, The this is found in the exact multiple of the primary basic number this is called as the euploidy but in this aneuploidy means in this un, un euploidy means the chromosome number is not exact multiple of the haploid set this is described as aneuploidy in this aneuploidy there are further two types hypoploidy and the hyperploidy Means here, hypoploidy means the chromosome number which is less in the total set of the chromosome, and the hyperploidy means the addition or the deletion of the one or the more chromosomes in the total number of chromosome of a cell. This is called as the hyperploidy. In this hy in hypoploidy, the chromosome number. Which is less in number, but in this hyperplady, the chromosome number is high in the total number of the chromosomes in a cell. This is called as the hyperplady. This hypoplady further consists of two types monosomy and the nullisomy. These two types are found in this hypoplady, means in this hypoplady, which Shows the example monosomy means the chromosome number generally found in the normal cell, the deployed set or the deployed condition means the 2n. But in this monosomy, the 2n minus 1 means the chromosome number less in 1, this is called as the monosomy. And in this nullisomy, means the 2n minus 2 means the Two chromosomes are absent in this organism. So, so this is called as the nilosomy means the chromosome number less. This is called as the hypoploidy. In this hyperploidy means in this uh, there are further two types: trisomy and the tetrasomy. Means here the diploid number two n. But the additional one chromosome is present. This is called as the trisomy. And the tetrasomy means the chromosome number 2N. Chromosome number 2n plus 2 means here the additional two chromosomes are found in this organism. This is called as the tetrasomy, trisomy and the tetrasomy, these two examples included in the hyperploidy. Here the best example of the trisomy is the disease uh, called as the Clini Filter syndrome. And the monosomy, the example of this monosomy, the disease is Turner's syndrome means in this monosomy the disease called as the it, it causes the disease called as the Turner's disease Turner's disease but in this Turner's disease totally uh, in human normally 46 chromosomes are present but in Turner syndrome there are 45 chromosomes are present this is called as the monosomy means here one chromosome is Absent, so this is called as the monosomy. Uh, but in this uh, trisomy, their example, the disease called as the Kleene filter syndrome. The Kleene filters, Kleene filters syndrome. In this Kleene filter syndrome, which shows the chromosome number 47, normally in this person, 46 chromosomes are present, but in this trisomy, ते ॲडिशनल वन क्रोमोसोम इज एक्स्ट्रा दिस इज दि क्रोमोसोम नंबर इज अबाउट फोर्टी सेवन दिस इज कॉल एज द ट्रायसोमी मिन्स इयर दिस निलोसोमी अँड द टेट्रासोमी टेट्रासोमीज इंडिव्हिज्युअल्स इन ह्यूमन डज नॉट सर्वायव्ह दिस इज द लिथल इन कंडिशन म्हणजेच या ठिकाणी प्लॉयडी कशाला म्हणायचं एखादी सेल जर आपण घेतली त्याच्यामध्ये क्रोमोसोम्स हे रिपीटेड किती वेळा असू शकतात त्यालाच डिग्री ऑफ रिपीटेशन ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम म्हणायचं ह्युमनचं उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये आपण बघितलं सेहेचाळीस क्रोमोसोम जरी असतील तरी आपण तेवीस जोड्या ह्या तयार करतो ह्या तेवीस जोड्या कशाच्या आधारे आपण तयार केलेल्या असतात तर दोन एकसारखे जे क्रोमोसोम्स आहेत ते एकत्र येत असतात समजा या ठिकाणी हा हा एक क्रोमोसोम आहे सेम असणार हा दुसरा क्रोमोसोम आहे म्हणजे ही एक जोडी झाली त्याच्यानंतर हा एक क्रोमोसोम आहे आणि त्याच्यासारखाच असणारा हा दुसरा क्रोमोसोम आहे ही दुसरी जोडी तयार झाली असे तेवीस जोड्या एकसारख्याच असतात म्हणजे रिपीट रिपीट त्या असतात मग जर समजा त्या ठिकाणी दोन क्रोमोसोम एकत्र एक जर असतील याचा अर्थ त्या ठिकाणी रिपीटेशन फक्त दोन वेळा आहे आणि म्हणून त्याला आपण डिप्लॉड ॲक्च्युली डिप्लॉड कंडिशन लिहित असताना डिप्लॉइड सेट लिहित असताना टू यनचा उपयोग करतो पण जर आपण गॅमिट्सचा विचार केला तर गॅमिट्समध्ये यन असंच आपण लिहितो कारण गॅमिट्स जे असतात पॅरेंट्समधला एकच सीट तिथं आलेला असतो म्हणून तो हेप्लॉइड आपण म्हणत असतो कारण ज्यावेळेला एका सेलपासून दोन ज्यावेळेला गॅमिट्स तयार होत असतात त्यावेळेला सेहेचाळीस क्रोमोसोमपैकी तेवीस क्रोमोसोम एका सेलमध्ये एका गॅमेटमध्ये जातात तेवीस क्रोमोसोम दुसऱ्या गॅमेटमध्ये जातात आणि त्यामुळं दोन जे पेअर दोन जे क्रोमोसोम्स आहेत म्हणजे दोन सेट त्या ठिकाणी एक एक सेट तयार झालेला असतो पण तो डिप्लड असतो पण त्यालाच त्या ठिकाणी आपण जनरली बघितलं तर एक सेल घेतली त्याच्यामध्ये एकसारखे क्रोमोसोम्स किती वेळा आले त्याला प्लॉयडी असं म्हणायचं त्याच्यानंतर यू प्लॉयडी आणि अनयू प्लॉयडी यू प्लॉयडी कशाला म्हणायचं तर एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर जर त्या ठिकाणी असेल तर त्याला यु प्लॉयडी असं म्हणायचं म्हणजे जर समजा सेहेचाळीस आहेत तेवीस जोड्या तयार झाल्या जर समजा तिथं सत्तेचाळीस जर क्रोमोसोम असते तर आपल्याला त्या ठिकाणी मल्टिपल सेट तयार होणार नाही एक एक्स्ट्रा होईल एक कमी होईल पण बरेचसेच ऑर्गॅनिझम असे असतात की त्यांच्यामध्ये क्रोमोसोमचे सेट जे असतात ते एक्झॅक्ट मल्टिपलमध्ये असतात म्हणजे टू यन थ्री यन फोर यन फायू यन असे असतात ही एक्झाम्पल्स इथं दिलेले आहे ती तेवढ्यासाठी त्यामुळं या ठिकाणी युप्लाडीचे परत तीन टाईप्स केले आहेत मोनोप्लायडी डायप्लॉयडी आणि पॉलि पॉलिप्लॉयडी मोनो म्हणजे एकच सेट जर क्रोमोसोमचा असेल तर मोनोप्लायडी डायप्लायडी जर दोन सेट असतील तर डायप्लाडी आणि अनेक सेट्स असतील तीन सेट चार सेट पाच सेट तर इथं गॅमिटमध्ये एक सेट असतो म्हणून ते एक्झाम्पल मोनोप्लायडीचं सोमॅटिक सेल जे असतात त्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर दोन असतात म्हणून त्याला डिप्लॉइड म्हणायचं आणि पॉलिप्लायडी जे आहे ते मात्र बऱ्याचशेच प्लॅन्टमध्ये आपल्याला तीन एकसारखे असणारे क्रोमोसोम एकत्र आलेली दिस म्हणजे तीन 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 अशा जोड्या असतील किंवा चार 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 एकसारखे क्रोमोसोम एकत्र आलेले असतील एकसारखे असणारे पाच क्रोमोसोम एकत्र आलेले असतील असा हा पॉलीप्लॉयडीचा सेट तयार झाला मोस्टली प्लॅन्समध्ये पॉलिप्लॅडी हे एक्झाम्पल आपल्याला दिसतं अनयुप्लॉडी याचा अर्थ काय तर क्रोमोसोमचा नंबर हा मल्टिप्लिकेशनमध्ये नसतो एकतर तो कमी एक असतो किंवा जास्त असतो त्याला अनयुप्लायडी असं म्हणायचं म्हणजेच त्या ठिकाणी फिन द क्रोमोसोम नंबर इज नॉट नॉट शब्द इथं महत्त्वाचं इज नॉट द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द हेप्लॅड सेट दिस इज कॉल्ड एज द अनयोप्लाडी अन्यु अनयोप्लाडीमध्ये दोन टाईप्स केले आहेत हायपो हायपो म्हणजे क्रोमोसोम नंबर हा त्या सेटमध्ये कमी असणार न कमी असेल न कमी असेल न कमी असेल त्याला हायपोप्लाडी असं म्हणायचं आणि हायपरप्लाडी जर त्या ठिकाणी मल्टिपल सेट हा जर एक न दोन न तीन न जास्त असेल तर त्याला हायपर हायपर म्हणजे जास्त हायपो म्हणजे कमी हायपर प्लायडी असं म्हणायचं हायपो प्लायडीचे परत दोन टाईप्स केले जर क्रोमोसोमचा नंबर दोन सेटपेक्षा एक न जर कमी असेल एक न कमी मोनोमी सिंगल त्याला वन म्हणतात आणि म्हणून मोनोसोमी मोनो या ठिकाणी क्रोमोसोमचा नंबर हा पंचेचाळीस आहे नॉर्मल व्यक्ती जर आपण घेतली तर क्रोमोसोम नंबर हा सेचाळीस असतो पण इथं पंचेचाळीस आहे म्हणून त्याला मोनोसोमी असं म्हणायचं याच चॅप्टरमध्ये आपण मोनोसोमीचं ट्रायसोमीचं एक्झाम्पल बघणार आहोत त्यावेळेला तुमच्या ते लक्षात नुलीसोमी याचा अर्थ क्रोमोसोम नंबर हा दोन न कमी आहे नुलीसोमी त्याला म्हणायचं ट्रायसोमीमध्ये क्रोमोसोम नंबर हा एक न जास्त आहे आणि टेट्रासोमी जो आहे त्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर दोन न जास्त आहे म्हणून त्याला टेट्रासोम असं म्हणायचं या ठिकाणी नंबर ऑफ द क्रोमोसोम हा पॉईंट संपला त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम